सोशल मीडियाच्या अनेक माध्यमातून आपण नवीन मित्र मैत्रिणी बनवू शकतो, मात्र माध्यमातून अनेक गंभीर घटना झाल्याचे देखील समोर आले आहे। पतीचे कारनामे एका पत्नीने फेसबुकच्या माध्यमातून समोर आणले आहेत। उत्तराखंड मधील रुड़की येथील धक्कादायक घटना घडली आहे। उत्तराखंड मधील रुड़की येथील एका नव दाम्पत्याचे लग्नानंतर प्रेम वाढण्याऐवजी त्यांच्यात वाद वाढले आहेत। पतीच्या चारित्र्यावर पत्नीला संशय आला होता, त्यामुळे फेसबुकवर तिने एक फेक महिलेचे आयडी तयार केलं आणि पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती। ती रिक्वेस्ट त्या पतीने एक्सेप्ट देखील केली। त्यानंतर दोघांमध्ये खूप चॅटिंग देखील झाले। काही काळानंतर पतीला संशय आला की हे आयडी त्याच्या पत्नीचे आहे, मात्र पत्नीने फेक फेसबुक आयडीने अनोळखी महिला बनून पतीसोबत चॅटिंग केल्यामुळे पतीचे सगळे कारनामे बाहेर निघाले आहेत। पती पत्नींनी दोघांवरती एकमेकांवर विश्वासघाताचा आरोप केला आहे। त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील गेले होते। अनेक वर्षापासून या महिलेचे रुड़की बंदा रोड येथे राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते। हे दोघे एकमेकांना पाचवीच्या वर्गात असल्यापासून ओळखत होते। इतक्या वर्षाच्या प्रेमानंतर एक वर्षापूर्वी या दोघांनी लग्न देखील केलं होतं, मात्र लग्नानंतरच्या काही दिवसांमध्येच त्या महिलेला तिच्या पतीवर संशय येऊ लागला होता, त्यामुळे महिलेने पतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती। या संशयाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी महिलेने फेसबुकवर एक फेक आयडी तयार केले होते। महिला माहेरी राहून पतीसोबत रात्रभर चॅटिंग करत होती। त्यानंतर पतीला जेव्हा महिलेने सकाळी या संदर्भात विचारले तेव्हा दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला होता। या वादामध्ये पतीने त्या महिलेला मारहाण देखील केली होती।